आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी संकेत पाटील, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत साहेबांनी असा एक निर्णय घेतला की जे विनाकारण शहरात फिरतायत लॉकडाऊनच्या काळात, त्यांच्या गाड्या जप्त करण्याचा. या निर्णयाची अंमलबजावणी सकाळपासून सुरू झाली. आज जवळपास 43 गाड्या जप्त करण्यात आल्या. राजेंद्र सावंत साहेबांनी एवढं देखील सांगितलं की तासगाव शहर छोटं असून विना गाडीचं आपण कुठेही फिरू शकतो. इमर्जन्सी असेल तर घरातून एकट्यानंच बाहेर पडावं, अन्यथा गाडी जप्त केली जाईल. तासगाव शहरामध्ये आज रोजी विनाकारण आणि कोणत्याही सबळ कारणाशिवाय फिरत असतानाच्या 39 मोटरसायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि तशाच 2 फोर व्हीलरसुद्धा ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना नम्र आव्हान आहे, कोणतंही महत्त्वाचं कारण नसेल तर घराबाहेर पडू नका, वाहनं घेऊन रस्त्यावर येऊ नका. यामुळे आपण जो करोना व्हायरसशी जो प्रतिकार करतो आहे, जो लढा करतो आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही, त्यामुळं शासनाने जे काही नियम केले त्या नियमांचं पालन करा. आपल्याला करोनाशी लढायचं आहे, ही मोठी लढाई आहे, यामध्ये आपलं सहयोग आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. घराबाहेर न पडता आवश्यक असेल तर घरातली एकच व्यक्ती, ती पण अत्यावश्यक कारणासाठीच पडेल. तासगाव शहर खूप छोटं आहे, आपण चालत येऊन कोणतीही वस्तू घेऊन घरात जाऊ शकता, त्यासाठी एकच व्यक्ती बाहेर पडेल, ते पण अत्यावश्यक कारणासाठी. विनाकारण वाहन घेऊन बाहेर पडू नका. माझं आवाहन आहे तासगाव तालुक्यातील आणि तासगाव शहरातील सर्व नागरिकांना की आपण पोलीस दलाला सहकार्य करा, अनावश्यक कारणासाठी विनाकारण वाहनं घेऊन बाहेर पडू नका. अशी वाहनं घेऊन आलेलं आढळल्यास आणि विनाकारण रस्त्यात रेंगाळत आणि फिरत असलेलं आढळल्यास ते वाहन सीज करण्यात येईल, ते वाहन पोलीस दलामार्फत ताब्यात घेण्यात येईल. त्यामुळे पुन्हा आपली गैरसोय निर्माण होईल, आपली स्वतःची गैरसोय देखील करू नका. यापुढे ही कारवाई अत्यंत कडकपणे करण्यात येईल. सर्व नागरिकांना निवेदन आहे आणि आवाहन आहे, आपण सहकार्य करा आणि घरात राहून शासनाला आणि शासनाने दिलेल्या निर्देशाचं काटेकोरपणे पालन करा. नमस्कार. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.